पहिल्या पावसात कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील डांबरीकरण केलेले रस्ते खड्डेमयी, नागरिकांमध्ये संतापाची लाट। करोडो रुपये पाण्यात कुळगाव बदलापूर विकास समितीची चौकशीची मागणी। दोनच वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून नवीन मास्टिंग पद्धतीने बदलापूर उड्डाणपुलावरील केलेला रस्ता नुकत्याच पडलेल्या पहिल्या पावसात खड्ड्यांमुळे झाला आहे। त्यामुळे वाहन चालक व पादचारी यांना प्रचंड वाहतूक कोंडी, रस्त्याला चालताना पाणी उडणे असा त्रास सहन करावा लागतोय। कुळगाव बदलापूर नगर परिषदेला प्रशासनाचा निष्काळजीपणा व ठेकेदार यांच्यावर असलेल्या मर्जीमुळे बदलापूर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। कुळगाव बदलापूर विकास समितीनं वारंवार याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहार करून खड्डे बुजवण्याची विनंती केली होती। स्थानिक आमदार किसन कोथोरे साहेब यांनी सुद्धा प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्याकडे सदर रस्त्याची चौकशीची मागणी केली आहे। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला सरचिटणीस अणघाताई वारंग व त्यांच्या महिला पदाधिकारी यांनी 8 दिवसात रस्ते सुधारले नाही तर खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। सर्वप्रथम नागरिकांना मी सांगू इच्छिते की आमच्या आघाडी सरकारने जवळजवळ रोड बनवायला 300 कोटीचा वरती निधी दिलेली आहे, पण ती निधी कुठे गेली, त्यांचं काय झालं अजून आत्ता पत्ता नाही आहे। रोड बनत आहेत पण ते सिमेंट काँक्रीटचे रोडसुद्धा तुटत आहेत, आणि जे थोडे 80% सिमेंट काँक्रीटचे रोड झालेले आहेत पण जे 20% झालेले डांबरीकरण आहेत किंवा काय आहे आता हे तर ऑलमोस्ट तुम्ही बघताय इथे की अर्धा सिमेंट काँक्रीट झालेला आहे, आणि हे बघा खड्ड्यात गाड्या कसे उडत आहेत। त्याच्यावर प्रशासनाला मी सांगू इच्छिते की नगरपालिका करते काय, ते पैसे जातात कुठे? आघाडी सरकारने जेव्हा जेव्हा निधीची गरज आहे तेव्हा तेव्हा ते पुरवली आहे नगरपालिकेत, मग ती निधी जाते कुठे? एखादी घरोजर बाई आहे तर मला नाही वाटत तिला हॉस्पिटलमध्ये जायला पण वेळ भेटेल, तिची डिलेवरी रस्त्यातच होणार, त्याची जबाबदारी कोण घेणार? एखादा हार्ट पेशंट आहे त्यांना एवढं हादरला गेल्यानंतर त्याची जबाबदारी कोण घेणार? तर नगरपालिकेचा CO साहेब आणि बाकी इतर प्रशासनाला मी सांगू इच्छिते की आज जे हे भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यावर लवकरात लवकर त्यांनी कुठेतरी स्टँड घ्यावा आणि हे रोड आणि सगळं व्यवस्थित करावा, हीच नम्र विनंती आहे। आणि म्हणून मी आज तुमच्या चॅनलमार्फत एवढा सगळ्यांना सांगू इच्छिते, आज मी महाराष्ट्र न्यूज चॅनलला म्हणून मी तेवढं आव्हान सांगते की हा जर खड्डे किंवा हे नाही लवकरात लवकर विझवले गेले तर मी इथे आंदोलन करणार। आंदोलन म्हणजे बरेचसे प्रकारचे आंदोलन आहेत, बसून धरणी आंदोलन करणार, खड्ड्यात बसणार मी, कारण एवढी निधी येते ती जाते कुठे? आणि डांबरीकरण सुद्धा करतात ते अशा की एक पावसाळं लागलं नाही की सगळं निघून जातो, मग नक्की डांबरीकरण आहे की लोकांना फक्त की आम्ही हे काम केलं तेवढं सगळं चाललेलं आहे। नाही केलेलं 100% एक पावसाळा झाला नाही की यांचं डांबरीकरण प्रत्येक वर्षी उघडून जातो, प्रत्येक वर्षी नवीन टेंडर टाकतात, म्हणजे सारखा रोड तुटायला पाहिजे, रोड सारखा गटर तुटायला पाहिजे आणि टेंडर पास करून घेत आहेत। नमस्कार, मी मंगल डोळस, राष्ट्रवादीची मी महिला उपाध्यक्ष। मी आज एक नागरिकांविषयी मी सांगू इच्छिते की आज बदलापूर शहरामध्ये असे एवढे खड्डे झालेले आहेत की त्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम होते, त्यामध्ये काही लोकांच्या म्हणजे एवढे की कंबर वगैरे मोडते हे होते, ते खड्डे असे की कधी बरे होतील? डांबरीकरण होत आहेत सांगतायत, आम्ही करतो डांबरीकरण बोलतायत, रोड आम्ही बांधतोय, रोड आज बांधायला घेतलेले आहेत 5 ते 6 वर्ष झालेत पण आजही एकही रोडचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आतापर्यंत, फक्त खड्डे होत गेलेत। महाराष्ट्र शासन व जिल्हा पालकमंत्री याबाबत प्रशासनावर काय कारवाई करतील हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। प्रतिनिधी संजय कदम, महाराष्ट्र न्यूज 10, ठाणे।